सद्या वक्तारा भगवंतन काय केलं कृष्णान या हलाल नदीला जायल आणि काय म्हणती अक्का माईवा याच वेळेला देवा रात्री मला सपान पडले आणि त्याच वेळेला सांगते ती खेळगडण्या बायांना या शेजारनी सय्याला आणि काय केलं आणि त्या जागेला नदीला या जाऊन नदीला या जाऊन याच वेळेला अक्का मायवाने विचार केला न लागली होती वाट बघायला जशा अक्का मायवाने घागर मारली आणि वाटणी चालत येऊन कुठ आणि सुमुरल्या सोप्याला माणी मोती चौकाला खाली घागर ठेवायला वर सजेवर चढायला आणि सजेवर चढली आणि मायरच्या वाटाला लागली होती बघायला आज बघताला विचार केला मनाला बघा भगवंताची करणी अंत नाही लिहिलेला देव त्या वक्ताला देवाचा वारो आणि नेमकाच बुरका भगवंतानं पाठवलेला मुराळी आणि त्या वेळेला बंधू गोपाना त्या टायमाला वारूवर बसून शिन्या निघून कुठे इकडा कामायवाजिया हा कामायवा चढली होती सजावर बघत होती त्या टायमाला वारू कुठे कुठं होता बर Okay.
वारू वर्ण उतरला वारू पागला रावला आणि त्या वेळेला आका माई वाने काय केलं होतं विचार केला मनात आणि काय म्हणती दादा लय दिवसान आला मायवाड्याला पाण्याचा ताब्यावर वारे देऊन दिला बंधूच्या हातात आणि त्या वेळेला हरे गोपनानं काय केलं काय केलं होतं या वगताला काय म्हणतो अक्काला आणया चुला भरल्या दबरल्या आणा चुळा भरल्या आणया चुळा भरल्या दबरल्या आणा चुळा भरल्या आणा चुळा बहीण भाव मिळू ना आता मिळू ना बहीण भाव मिळू ना बहीण भाव मिळू ना आता मिळू ना बहीण भाव मिळू ना बहीण भाव मिळू ना आता मिळू ना बहीण भाव मिळू ना गिरी राजा वाड्याला त्या वाड्याला गिरी राजा वाड्याला गिरी राजा वाड्याला त्या वाड्याला गिरी राजा वाड्याला काय केलं ही बनी भावंड मिळली त्या जायला आन चुळा म्हणला पाण्याचा तांब्या घेतला बहीण भाऊ भेटून शिना आणि त्या वक्ताला निघून कुठं बहीण भावंड आणि जायला गेली आपल्या ते राजवाड्यात राहून जिना असाई बसकार चढणार चुपाट या बोलता कैला गोपना हरिला दादा गोपना तत बसला आणि काय केलं त्याच वेळीला सुखा दुखाचा मायाच्या गुटी बोलत एकमेकाला सांगत काय म्हणतो गोपनाला आणि ती त्या वेळीला अक्का मायवा काय म्हणती बरे या गोपना हरिला हरि माझ्या गोपना हरि माझ्या हरि माझ्या गोपानाय हरि माझ्या गोपाना हरि माझ्या गोपानाय हरि माझ्या गोपाना हरि माझ्या गोपानाय हरि माझ्या गोपाना काय काम काढलं काय धंदा काढला 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 कशायाच्या पायात कशायाच्या पायात त्याच वेळेला हरी गोपना काय म्हणतो बर बहीण भावान बोलत बसल्या नंतर विचारती भावाला काल दिवसानं येणं केलंच कोणच काम काढलं गोपना दादा काय सांगू तुला येण्याची कारण सांगू का बर हरे गोपना सांगतो आपल्या लाडक्या भणीला आणि लागला होता सांगायला अक्का माई वाला अक्का झालं काय काही सांगायचं तुला सांग लवकर मला आशा डायमराच्या येणाला काय सांगायचं बर तर दादाचं लग्न ठरलं आणि लग्ना करता मी आलोय तुला नेला
आणि तू कुरळी पाहिजे दादाच्या लग्नाला म्हणून शिना आलूया. बहीण भावाच्या लग्नाला असली माझी शोभा येती तर हा भन पाहिजे भावाला म्हणजे शोभा येते लग्नाला म्हणून साने गोपना गेला होता नाही म्हणून सांगितलं अक्काला आणि अक्काला सांगत असताना अक्का दादाचं लग्न ठरलं आणि जायचं आता लग्नाला दादा याचं लग्न हे दादा याचं लग्न आणि का बोलायला लागली होती हा का मायवान सांगितलं त्या गोपना हरीला आता जाता कस जायचं लग्नाला तुमच्या घरी कारण माझ्या घरी तुमच्या घरी त्वरार माझ्या घरी कारण आहे बर का तर मला लग्नाला यायला शेवट नाही बर का आणि आता लग्नाला यायची सवड मला काही भेटत नाही बर का आणि तो आला तसा परत जा माघारी हे भन बोलती या भावाला गोपना हरीला अका तुझ्या घरी कंच कारण हाय सांग बर या वक्ताला कर सांगितलं माझ्या घरी लय कारण मोठा आई बर का गोपना या दादाला गोपना या दादाला Why?
या वेळेला कमाईवा लागली होती गोपाना बंधूला बोलाय्या. गोपाना झालं काय? काय सांगायचं तुला? माझ्या घरी कारण आहे रे बाळा, मोठ कारण मी आधरलंय. माझं कारण सिद्ध झाल्याशिवाय मी येणार नाही लग्नाला. हा वय वय आका तुझं कोणचं कारण आहे एवढं सांग म्हणल्यावर. मायावा लागली होती सांगाय भगवंताला गोपाला बंधूला. शुक्रवारी दिवसाला इरड धरणार, शनिवारी माझ्या इरड मी धरणार, आयतवारी दूध शिजणार आणि सोमवारी दूध फुटणार. मी कशी येणार लग्नाला? माझ्या घरी पै पाहुणे येणार दुधाच्या निमित्तानं. असं म्हणून बोलत असताना सगळं नाही तुमच्या लग्नाला येईल अशी म्हणून लागली होती सांगाया का बर का? आणि आला तसा परत जमा घरी. एवढा शब्द कुणी ऐकला? आणि त्या गोपानानं काय म्हणतो गोपाना? त्या जागी आला का माझे मायवा माझे मायावा माझे मायावा बहीण माझी इकुलती एक बहीण लाडकी परंतु ले कढाई बर का येत नाही आमच्या घराला. म्हणून लाला होता बोलायला. गोपानं विचार केला म्हणाला अरे गोपाना त्या वक्ताला म्हणतो म्हणला काही म्हणतो बर का जातो आता मग परत. म्हणून लाला होता कला बोलायला. अरे गोपाना आणखी त्या वक्ताला काही केलं? काही केलं होतं? जेवण खाणं केलं आणि जेवण शिना. अरे गोपाना निघून बर का? निघून गेला कुठे? वांगवड्याच्या वारूच्या पागाला गेला होता. आणि हळूहळू पाऊंड उचलत होता अक्का काही ना लग्नाला. माग मोर बघत गेला आणि काही झालं त्याच वेळेला वारूवर बसला. वारूवर बसला वारूवर बसला या वारूवर वारू गी हो गोपाला चवारू आहे. आरवाडी आणा
याच वेळेला गुरुदेवान वारू पाहिला तर वारू मोकळा दिसला. भगवंताचा त्याग व पानाचा वारू आलेला पाहिला ढोळीयान. अहन गुरुदेवाला वाईट वाटलं, जीवाला भनका आली नाही लग्नाला. तर गोपाना मोकळाचा आला म्हणून गुरुदेवाने विचार केला आणि त्या भक्ताला निघून कुठे कुठं बरं त्या गोपानाच्या जवळ येईल. बाबा झालं काय? हरी गोपाना काढली नाही चाकाला. हा का माय वारी नाही आपल्या लग्नाला? कस मातुर म्हणून लागली होता सांगाय्या. त्या वक्ताला विचार गेला गोपानान. काय म्हणतो गोपाना? आका येत नाही लग्नाला. दादा आपली भन आका हे काढ मैंदाळी हाई बर का? आणि येत नाही लग्नाला म्हणून लाला तर सांगायला. कारण कंची बर आकाच. बाबा काय सांगायचं बाबा तुला? सांग लवकर मला. आपल्या घरी लग्नाचं तुरण आणि तिच्या घरी आहे कारण. तिच्या घरी दुधाचं कारण हाई बर का? आका ह्या दुधाच्या कारणात नाही येत नाही आपल्या लग्नाला म्हणून लाली होत सांगायला. अशा वक्ताला कोड पडलं कुणाला? काशी लिंग देवाला तदेवाला काशी लिंग देवाला काशी लिंग देवाला तदेवाला काशी लिंग देवाला लिंग देवाला तदेवाला काशी लिंग देवाला काशी लिंग देवाला तदेवाला काशी लिंग देवाला. माझ्या मायवा तमायवा आका माझी मायवा अकर माझी मायवा तमायवा आका माझी मायवा अकर माझी मायवा तमायवा आका माझी मायवा अकर माझी मायवा तमायवा आका माझी मायवाच्या जोयात मायवाच्या पायात मायवाच्या पायात मायवाच्या पायात मायवाच्या पायात मायवाच्या पायात काय केलं याच भगवंतान? आका मायवाला जाऊना नाही पाहिजे म्हणून घोडा तयार केला होता आणि देव घोड्यावर बसणार. एवढ्यात बरं काय झालं त्या टायमाला? काही बरं आशिलिंग भगवंतान विचार केला होता म्हणाला भनियाच्या पायात भनियाच्या पायात भनियाच्या पायात केला असताना
देवाचा वडा कृष्णा नदीला गेला, नदीने अडवलं आणि अडवलं काय म्हणती नदी आणि त्या वगताला आणि विचार केला मनाला आणि नदीनं वगमान मागितला त्या भगवंताला, भगवंतानं वगमान दिला त्या नदीला आणि देऊन शिना काय सांगितलं त्या जागेला सत्तय वग संपाला या सत्तय वग संपाला सत्तय वग संपाला या सत्तय वग संपाला कली बाबा योगाता या कली बाबा योगाता कली बाबा योगाता या कली बाबा योगाता जने सारी जत्तरा या जने सारी जत्तरा जने सारी जत्तरा वे जने सारी जत्तरा जने सारी जत्तरा या जने सारी जत्तरा जने सारी जत्तरा वे जने सारी जत्तरा नदीला या नदीला नदीला तू ये त्याला तुला देत्याली आणि जन जत्रा येऊन तुला ढवळा जेवण देत्याली नदीचा मान नदीला देत्याली आणि मग मोर जत्रेला जात्याली भगवंतान वगमान दिला आशीर्वाद दिला कृष्णा नदीला देव मारून बसला निघून कुठ ही कली चालू युगाला आज देव सांगून देव निघून कुठ बर हे माई वाच्या वाड्याला जायला आणि देव गाला काही गेलो देवाला गावा मचा चुरुचे गावा मचा